माननीय प्राचार्य माळी सरांच्या कुलवाचे या ठिकाणी पूजन होत आहे. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री शिवरामी सर, उपमहाध्यापिका प्रभाती ओले मॅडम, त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या मॅडम या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी राजांच्या पूजन होत आहे. दीप प्रज्वलन होऊन या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती केली आहे. या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य श्री माळी सर यांचं स्वागत आपल्या या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा की ज्यांच्या डोक्यात गेले 8 दिवस हा कार्यक्रम होता, विजय पवार सर आणि महाजन सर या दोघांनीही माननीय प्राचार्यांचं स्वागत करावं अशी मी लोकांना विनंती करीत आहे. हो साहेब इकडे या. त्याचबरोबर इथे योगायोग आहे. सर्वांच्या स्वागतासाठी सणांचे अक्षर धावून आलेले आहेत प्रेरणा रूपाणी. प्राचार्यांच्या स्वागतानंतर मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करीत आहे. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊनी तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्राचा असा शिवाजी राजा होऊन गेला, राजा होऊन गेला, असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटत आहे. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात एका गीताने होत आहे. ज्ञानातून उसळे तलवारीची पाते, वेडात मराठे दौडले सात. बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रश्न पडतो की वेडात मराठे सातच का दौडले. बऱ्याच जणांना त्याचा इतिहासच माहीत नाहीये. प्रत्येक सरदार, प्रत्येक वीर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी असं चमत्कार करून गेलेला आहे. या महाराष्ट्राच्या भूमीला वंदन, या मातीत जन्मलेल्या शूर योद्ध्यांना वंदन आणि मानाचा मुजरा अर्थातच छत्रपती शिवरायांना. छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून शिवरायांच्या काळातील एका शूर योद्ध्याची गाथा तुमच्या समोर उलगडणार आहे. याच घटनेवर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी चिरस्मरणात राहील असं काव्य लिहिलं जे आज तुमच्यासमोर सादर होणार आहे. पण तत्पूर्वी त्या घटनेचं कथानक मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. ऑगस्ट 1672 चाफळनगरच्या शिंगणवाडीस श्री हनुमंताच्या समोर समर्थांनी महाराजांना अनुग्रह दिला. महाराजांचा अतिशय आवडता व तेवढाच महत्वाचा पन्हाळगड अद्याप स्वराज्यात परत आला नव्हता.
महाराजांना पन्हाळ्याची तहानभूक तीव्र होती. रायगडावर एके दिवशी महाराजांनी अण्णाजी दत्त सोनलीसांना पन्हाळ्याची मोहीम सांगितली. अण्णाजी रायगडावर 6 जानेवारी 1673 रोजी निघाले. नंतर महाराजांनी कोंडाजी फर्जंदालाही त्यांच्या मदतीस पाठवले. या मंडळीने गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फक्त 60 जवानांसह गडाचा कडा चढून गेला आणि त्याने आदिलशाही पोहोचेवर त्या काळोख्या मध्यरात्री 6 मार्च 1673 रोजी हल्ला चढवला. किल्लेदार ठार झाला, गड मिळाला. ही विजयाची खबर महाराजांना गेली. महाराज आनंदले, ते पन्हाळा पाहण्यास आले. दत्ताजी बंताने महाराजांवर सोन्याची फुले उधळली. महाराजांनी गड पाहिला. आता विजापूरहून नक्कीच कोणीतरी सरदार पन्हाळ्यावर येणारी महाराजांची खात्री झाली. म्हणून येणाऱ्या सरदारास वाटेतच अडवून मारावे किंवा कैद करावे याचा बेत योजून महाराजांनी या कामगिरीवर सरसेनापती प्रतापराव गुजर यांस बजावून पाठवले. प्रतापराव गुजर कोल्हापूर प्रांताच्या पूर्वेस डोंग नदीजवळ उंगराणी गावानजीक दबाधून बसला. विजापूरहून दरबारने अब्दुल करीम बहलोल खान पठाण नावाच्या शूर सैन्यानेच पाठवले. प्रतापरावाने या पठाणास अचानक गराडले. झटापटी सुरू झाल्या. पठाणाच्या फौजेला पाणी अपुरे पडू लागले. मराठ्यांच्या कोंडीत तो अडकला. सतत मार खाऊ लागला. अखेर त्याने बेहाय हल्ला चढवला, पण त्यात त्याचा पराभव झाला. पाण्या वाचून त्याचे लोक तडफडू लागले. तो शरण आला. प्रतापरावास त्याची दया आली. त्याने पठाणाला खंडणी घेऊन सोडून दिले. पठाणाला सोडून दिले ही वार्ता महाराजांना समजताच ते संतापले. महाराजांनी रावास कडाडून लिहिले की शत्रूला कैद का केले नाही, आता तो परत स्वराज्यावर चालू दे. त्याला गर्दीस मिळविल्याविना आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. महाराज स्वराज्याच्या संसारात मग्न होते. माघ महिन्यात प्रतापराव गुजराच्या गडहिंग्लज माहेगाव या परिसरात होता. बहलोल खानाने प्रचंड तयारी करून स्वराज्यात घुसण्याची तयारी केली होती. प्रतापरावास आपली चूक स्पष्ट उमगली होती. दया करून सोडलेला वैरी उलटून अंगावर येणार हे निश्चित दिसत होते. शिवरात्रीच्या दिवशी प्रतापराव आपल्या बरोबर फक्त 6 मराठी घोडेस्वारांमध्ये छावणीपासून दूर गेला होता. तेथेच त्याला खबर लागली की बहलोलखान स्वराज्यात नेसरीच्या अंगाने घुसवत हे समजता प्रतापराव संतापाने बेहोश झाला. खालावरच्या सुरासाठी तो दारूच्या कोठारासारखा भडकला. त्याचा विवेक सुटला. जवळच आपली मराठी फौज होती ती तशीच टाकून राव बहलोल खानाचा खडशा उडवण्यासाठी तुफान दौडत सुटला. त्याच्या मागोमाग त्याचे 6 स्वारही सुटले. नेसरीजवळ घटप्रभा नदीच्या उत्तरांगाला बहलोल खानाच्या 1000 उसळत्या हत्यारांवर हे 7 चित्ते चौकाळून झेपावले. पण कुठे तो सेना समुद्र आणि इथे हे सा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद.
आहे.